शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांच्या सृजनशीलतेला वाव देणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमुळं मानवी जीवनाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर उत्तर मिळतंय ही विद्यापीठाच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे असे उद्गार कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी काढले शिवाजी विद्यापीठात आविष्कार संशोधन महोत्सव पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठात विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा राजमाता जिजाऊ सभागृहात भरवण्यात आली विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचं उद्दिष्ट बाळकून विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करते जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यानंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव संपन्न झाला कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील तसंच कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्या प्रमुख उप स्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं पदवी पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी अशा तीन विभागातील स्पर्धेत मानवी शास्त्र भाषा आणि कला वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा विज्ञान कृषी आणि पशुसंवर्धन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसंच वैद्यकीय आणि फार्मसी या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादर करण्यात आले यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण समावेश होता पर्यावरणीय समस्यांवर जैविक विघटनशील प्लास्टिक सारखे पर्याय सादर करणारे प्रकल्प तसंच तृतीय पंथीयांपासून वंचित घटकांच्या सामाजिक समावेशनासाठी लोकांच्या मानसिक तणावावरील उपाययोजनांपर्यंतच्या प्रकल्पांचाही या स्पर्धेत समावेश होता या स्पर्धेत सुमारे तीनशे पन्नास पदवी पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन संशोधनपर प्रकल्प पोस्टर सादर केले विद्यार्थी विकास विभाग आणि भूगोल अधिविभाग यांनी या स्पर्धेचं संयोजन केलं कुलगुरू डॉ शिर्के यांच्यासह मान्यवरांनी प्रकल्पांची पाहणी केली आणि संशोधक विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन मानवीशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर मेघा गुळवणी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड भूगोल अधिविभागाच्या डॉक्टर मीना पोद्दार डॉ जगदीश तपकाळे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले डॉ सोमनाथ पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते